आणि असा पाळणा केलेला आहे. तो कुट म्हणजे कृष्णाची सगळी ज्वेलरी यांच्याकडे अवेलेबल आहे. मुकुट आहेत कपड्याचे, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज अवेलेबल. आणि इकडे पाळणा आहे, तो खूप सुंदर आहे. किती सुंदर अशी कृष्णाची बासरी आहे ही, हे बघा. आणि पूर्ण डायमंडची आहे, ऍडजस्टेबल पण आहेत. अच्छा, तुम्ही माझ्या भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत. तर आता जन्माष्टमी जवळ आलेली आहे आणि आपण आता एक ज्या शॉपमध्ये आलेलो आहोत ना, तिथे कृष्णाच्या पाण्याची एवढी सुंदर व्हरायटी आहे की पाहून तुम्हीच इथे दंग व्हाल, की म्हणजे भरपूर सुंदर व्हरायटी आहे. तर आपण एक एक करून एक्सप्लोअर करूया. फ्रेंड्स, हा बघा, हा दुसरा पाळणा आहे. तर ह्याचं मटेरियल काय आहे आणि कसं काय ह्याची काळजी घ्यायची आहे दीदी आपल्याला सांगतील. तर दीदी प्लीज ह्या पाळण्याबद्दल थोडी माहिती द्या ना. फायबरचा आहे. अच्छा, आणि पूर्ण फोल्डिंग आहे, तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे पण नेऊ शकतो का? म्हणजे पूर्ण हे सेट निघतो का तो? अच्छा, आणि मीनावर केलेला आहे. मीनावर केलेला आहे, त्याच्यामध्ये ही लहान साईज. हे बघा, मीनावरचा आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठी साईज मिळेल का आम्हाला? अच्छा, तर हे बघा, मीनावर केलेला आहे आणि ह्याच्यावर मोठी साईज मिळून जाणार. आणि डिझाईन बघा किती सुंदर केलेली आहे. हत्ती आहे आणि इकडे पाळणा आहे, तो खूप सुंदर आहे. या शॉपमध्ये व्हिजिट करा. तर आता आपण नेक्स्ट पाळणा बघूया. पाळणा बघतोय, तर हा पूर्ण मोराचा आहे, हे बघा. आणि मोठा पाळणा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये राधा कृष्ण असे दोघेही बसू शकतात. मोठ्या साईजचा आहे. तर ताई, ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल होईल? ह्याच्यामध्ये पण लहान मोठी साईज आहे. अच्छा, आणि हा पण वुडनचा आहे. वुडनचा आहे का? त्याच्यावरती मीनावर केलेली आणि फोल्डिंगचा आहे. अच्छा, हा पण निघतो. तर मला ताई सांगा ना, ह्याची काळजी कशी घ्यायची? म्हणजे पुसायचं कसं, पाणी वगैरे? ठेवू शकतो फोल्ड काढून ते करून. म्हणजे हे बघा, तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे कुठे गेले ना, तर तुम्ही हा काढू शकता. हे पूर्ण निघतं का? अच्छा, आणि हा म्हणजे फोल्ड करून ठेवू शकता. आणि नॉर्मल ओल्या कपड्याने पुसला तरी पण काय याला प्रॉब्लेम नाही होणार. खूप सुंदर बनावट आहे. हे बघा, याचं नक्षीकाम बघा किती सुंदर केलेलं आहे. तो खूप युनिक युनिक असे पाळण्यांचे डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे, भरपूर व्हरायटी आहे. तर आता आपण नेक्स्ट पाळणा बघूया. हा नेक्स्ट पाळणा आहे, मोठ्या साईजचा आहे. तर ताई, ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांग. आपण मीनावर केलेला आहे, मोठी साईज आहे. हा पण फोल्ड, हे बघा, घोडा आहे, रथ टाइप बनवलेला आहे. हा, तर ह्याच्यावर पण मीनावर केलेला आहे आणि असं गोल्डन आहे. तर ह्याच्यामध्ये पण ताई साईज अवेलेबल होईल? आणि कलर कुठले कुठले आहेत ह्याच्यामध्ये? मीनावर्कच आहे, गोल्ड मध्ये. अच्छा, तर हा बघा फ्रेंड्स, हा किती सुंदर पाळणा आहे. हे बघा, हे बघा. तर आता आपण नेक्स्ट पाळणा बघूया. झाला नेक्स्ट पाळणा. तर हे बघा, ह्या ताई, ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. हा जो वर्क काय आहे, कशापासून बनलेला आहे? त्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही गोंडे वगैरे लावले आणि हत्ती मोर असे हे त्याला फिनिशिंग दिली. हे बघा पूर्ण, आणि हे बघा खूप सुंदर आहे. हा पण फोल्डिंग सिस्टम मध्येच आहे. हे बघा, हा पण फोल्ड होतो. ओके, हा पण फोल्डिंग सिस्टमचा आहे. तर आपल्याकडे ताई एखादा आहे का असं एक्झाम्पल, की फोल्ड कसा करून ठेव निघतो ते? अच्छा, तर हे बघा, हा फोल्ड करून. अच्छा, हे बघा, तर आता आपण जो बघितला ना मोराचा वगैरे पाळणा, तर हे बघा, हे वरचं आहे, हे मोर आहे. तर हे जॉईंट करता येतात त्याला. आणि हे पाळणा पूर्ण आहे, बॅकड्रॉप आहे, सिंहासन आहे. तर असं तुम्ही करू शकता आणि तसा पाळणा फोल्ड करून ठेवू शकता, म्हणजे कुठे कॅरी करू शकता. तर आता आपण नेक्स्ट पाळणा बघूया. आपण नेक्स्ट पाळणा बघतोय. तर ताई, हा जर मेटल कोणता आहे आणि याची कशी काळजी घ्यायची वगैरे थोडं सांगा ना आम्हाला. हा पितळेचा आहे आणि हे पण फोल्डिंग मध्येच आहे. अच्छा, फोल्ड करू शकता आणि साफ करायला तुम्ही फक्त पितांबरी यूज, पितांबरीने क्लीन करायचं. अच्छा, त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे. अच्छा, याच्यावर मोठी साईज आहे का? तर हा पण ताई निघतो, हे फोल्डेबल आहे. अच्छा, तर हा पण फोल्डेबल आहे आणि हे पण निघतं पूर्ण. तर हे पण ट्रॅव्हलला तुम्ही कुठे नेऊ शकता. आपण हा नेक्स्ट पाळणा आहे. तर दीदी, याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. अच्छा, अल्युमिनियम त्याला वर्क केलेलं. अच्छा, आणि पूर्ण कृष्णाचे, राधा कृष्ण लहानपणापासून मोठेपणीचे सगळे फोटो आहेत. आणि मुकुटचं केलेलं आहे सिंहासन आणि असं बसायला केलेलं आहे. अच्छा, तर ह्याच्यावर मोठी साईज अवेलेबल होईल? अच्छा, तर हे बघा, हा एक पाळणा आहे, खूप सुंदर आहे. आणखी एक आहे, तर मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते. तर ही मगाशी आपण जो मीना वर्क बघितला ना, त्याच कन्सेप्टचा आहे. आणि याच्यावर डिझाईन वेगळी आहे. बघा, असं मोर आहे पूर्ण आणि असं पाळणा केलेला आहे. थोडी माहिती विचारू. खूप पाळण्याचे एवढे प्रकार आहेत, म्हणजे तुम्ही ते या, सरप्राईज व्हाल. आणि खूप सुंदर सुंदर आहे त्यांच्याकडे पाळणे. आमच्याकडे बाळकृष्णचे कपडे आहेत, कानातले मुकुट आहेत, म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळी. तर ते थोडीशी दाखवाल का? हे बघा,
हे मोर पीस वाले मुकुट आहे आणि हे तुम्ही प्रेस करून पण लावू शकता. अच्छा हे बघा. तर फ्रेंड्स हे बघा, हे मुकुट म्हणजे कृष्णाची सगळी ज्वेलरी यांच्याकडे अवेलेबल आहे. तर ती आधी बघून घेऊया आपण. तर हे मोरपीसवालं मुकुट आहे आणि हे बघा असं प्रेस करून कृष्णाला घालायचं आहे. तर आता दुसरा आणखी मुकुट बघू यांच्याकडे व्हरायटी डायमंडमध्ये. हां हे बघा, तर असे डायमंडमध्ये पण मुकुटचे सेट आहेत आणि मल्टी कलरमध्ये पण आहेत, रेड आहे, ग्रीन आहे. तर असे मुकुटचे सेट तुम्हाला मिळतील. तर तसेच असे पण मुकुट आहेत कपड्याचे. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज अवेलेबल होईल आणि अच्छा कमी जास्त ऍडजस्ट करू शकता. अच्छा हे बघा, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते कलर अवेलेबल होतील, साईज पण अवेलेबल होतील. तर आता पिंक, रेड, येलो आहे, तसेच ग्रीन, ब्ल्यू, हवे ते कलर तुम्हाला इथे अवेलेबल होणार. तर आता मला तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा, ते किती सुंदर अशी कृष्णाची बासरी आहे ही. हे बघा आणि पूर्ण डायमंडची आहे, खूप सुंदर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अशी कलरची व्हरायटी मिळेल, ब्ल्यू झाली, रेड झाली, मल्टी कलर, अशी कृष्णाची बासरी तुम्ही हवी तशी घेऊ शकता. हे सगळे सेट आहेत. तर दीदी यांच्याबद्दल थोडी माहिती द्या, ह्याच्यात काय काय मिळेल आम्हाला. त्याच्यात तुम्हाला कृष्णाचे कानातले भेटतील, गळ्यात आहे आणि हे मुकुट आहे. मुकुट आहे म्हणजे हा पुरा सेटच आहे. सेटच आहे आणि आपण प्रेस करायचं मुकुट. तर ह्याच्यामध्ये आम्हाला साईज मिळेल का? तर फ्रेंड्स ह्याची जी प्राइस आहे ना ती तुम्ही इथे येऊन एक्सप्लोर करा, कारण ह्यांच्याकडे साईज छोटी, मोठी, मीडियम अशी सगळी अवेलेबल होतील. तर ह्याची प्राइस तुम्ही इथे येऊन नक्की एक्सप्लोर करा. तर आता आपण कपड्यांकडे येऊया. तर दीदी आम्हाला कपडे एक एक करून सांगा ना, हे कसे आहेत, ते काय कलर्स वगैरे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स अवेलेबल होतील आणि साईज पण अवेलेबल होईल. अच्छा, वेगवेगळे पॅटर्न पण आहेत. हा तर हे कसे बांधायचे, याला ऍडजस्टेबल आहेत का? हे हो ऍडजस्टेबल पण आहेत. अच्छा, तुम्ही मागे अशी प्रेस करून घालून हे हा स्टिक करायचं. हे बघा हे. अच्छा ओके, असे हे करायचे. तर हे बघा यांनी दाखवलं आपल्याला. तर आणखी यांच्यामध्ये ह्याच्यामध्ये कपड्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. याला हे दिले, नॉट दिले. अच्छा, बांधू शकता कृष्णाला मागे. हा याच्यात पण कलर आणि साईज अवेलेबल. आणि हे काय आहे? हे शेला आहे. हा शेला. अच्छा, हा बांधायचा का असा? ओके. तर आणखी यांच्याकडे हे बघा कलर्स आहेत आणि व्हरायटी ही आहे. तर हा आहे, आहे आणि तसं यांच्यामध्ये छोटी साईज पण अवेलेबल होईल, ती मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा यांच्याकडे कपड्यांची अशी छोटी साईज आणि हवे ते कलर्स अवेलेबल आहे. ही मोठी साईज आहे, लहान साईज आहे. तर इथे येऊन नक्की एक्सप्लोर करा तुम्ही. तर ह्या ताई असं इथे शॉप ओनर आहेत या. तर ताई प्लीज या पाहण्याबद्दल थोडी माहिती द्या ना. अच्छा, आणि कलर वगैरे त्याचं एकदम हे पॉलिश पॉलिश केलेली आहे. अच्छा, आणि हे तुम्ही ओल्या कपड्याने वगैरे पुसू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही कलर. अच्छा, तर हे आहे ना दोरी आहे, तर ही साखळीची आहे, पूर्ण साखळी आहे. तर दीदी जो हा जो पाळणा आहे ना, तो ह्याच्यामध्ये आम्हाला कलर वगैरे अवेलेबल होतील का? दोन कलर अवेलेबल आहे. अच्छा, रेड आणि ब्राऊन. अच्छा, तर हा बघा थोडा ऑरेंजिश रेड कलर आहे. तर हे बघा असे पाळणे आहेत इथे आणि खेचायला अशी दोरी आहे. हे बघा, तर ह्याच्यामध्ये साईज वगैरे अवेलेबल होतील, मोठी वगैरे आहे का? अच्छा अच्छा, तर ही लहान साईज आहे, तर ह्याच्यावर मोठी साईज ही अवेलेबल होईल. तर ह्याची प्राईस रेंज जी आहे ती मोठी साईज आणि लहान साईज ह्याच्याने तुम्ही इथे आल्यावर म्हणजे कस्टमरला आहे ती सांगाल. तर हा झाला वुडन पाळणा. हे असतात शॉपमध्ये आणि हे दादा असतात शॉपमध्ये. तर ताई आपल्या इथल्या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. आमच्या दुकानाचं नाव आहे विराज पूजा सामग्री भंडार, गुप्ते रोड, घनश्याम भवन आणि गाळा नंबर 3. अच्छा, तर इथला कॉन्टॅक्ट कोणाला करायचा, काय ऑर्डर वगैरे समजा आधी द्यायची असेल? कॉन्टॅक्ट तुम्ही या दादांना करू शकता. अच्छा, तर सर प्लीज तुमचा नंबर सांगा ना. 9877-77649. अच्छा, आणि तुमचं नाव सांगा एकदा प्लीज. विनायक लक्ष्मण. अच्छा,